विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने पत्रकारों से संवाद साधते हुए विविध मुद्दों पर संवाद साधा। इस दौरान वडेट्टीवार बोले, किसानों के प्रति राज्य सरकार में किसी भी तरह की संवेदना नहीं है। किसान आज संकट में, विपक्ष की ओर से कई बार राज्य में अकाल जाहिर करने की मांग की गई, लेकिन राज्य सरकार अपनी राजनीति में व्यस्त है। नहीं, सगळे जे चाललाय सरकारचं आंध्र दळते कुत्र पीत खाते अशी परिस्थिती राज्यामध्ये या सरकारमध्ये आत्ता आलेली आहे। हे सरकार आहे की लुटारूंची टोळी आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी बसलेलं एक म्हणजे पूर्वीपणा म्हणालो की शेतकऱ्याप्रती या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत असं वाटायला लागलं आहे। महाराष्ट्रामध्ये जवळपास 13 जिल्हे असे 50% अजूनही अनेक धरणामध्ये पिण्याच्या पाण्याचे वांदे आहेत। पिण्याचा पाणीसाठा आजही 25-30% आसपास आहे आणि 326 मंडळं असे आहेत ज्या मंडळामध्ये पूर्णतः पीक सोयाबीनचं पीक गेलं आहे आणि एकूणच त्या शेतकऱ्यांची स्थिती आता बिकट झाली आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मी सरकारला विनंती केली होती की तुम्ही कर्नाटकाच्या धर्तीवर या राज्यामध्ये दुष्काळ घोषित करा, परंतु केवळ आपले आमदार सिलेक्टेड आमदार आणि त्यांना त्याच तालुक्यांना दुष्काळग्रस्त करून सरकार इथे पण राजकारण करायला निघालं आहे। अरे, राजकारण शेतकऱ्यासाठी करता काय? तुमचे तुम्ही जे खोके आमदार आहेत त्या किंवा तुमच्या मर्जीतल्या आमदारांची मर्जी राखण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी घ्यायचं ठरवलं काय? तुम्हाला कळायला पाहिजे या सरकारला की एकूण राज्यामध्ये एकदम भयावह परिस्थिती असतात। सोयाबीनला भाव मिळत नाही, परत सोयाबीन काढून झाला आहे आणि आता पंचनामे करायला निघालेत नालायक। काय बोलावं या लोकांना? कसली सरकारी असं कधीच असं कधी पाहिलं नव्हतं। म्हणजे सोयाबीन काढून आता मार्केटमध्ये चालला आहे आणि आता सर्वे करायचे काही ठिकाणी आदेश देत आहे। हा शुद्ध शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आणि हे 40 तालुके घोषित करताना मला वाटतं की पीक विमा कंपन्यांना मोठा फायदा, कारण राज्य सरकार आणि केंद्राच्या तिजोरीतून एकूण जे या पीक विमा कंपन्याला आता जवळ 7,000 कोटी रुपये वाटले गेले आणि राज्याला काय केवळ 1,300 कोटी रुपये 1,400 कोटी रुपये मिळणार। ही सगळी परिस्थिती पाहताना यामध्ये कमिशनखोर एजंट खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि ते सरकारमध्ये बसून आहे। या कमिशनखोरांना धडा शिकवून आता आवश्यक आहे, नाहीतर हा शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। 100% अधिवेशन तर आम्ही चालूच देणार नाही, कारण 44 तालुके तुम्ही घोषित करू काय दाखवताय या सरकारने? काय म्हणजे 42 तालुके घोषित करणार आणि अख्खा राज्यातील शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार? तर हे सरकारला आम्ही स्वस्तपणे बसू देणार नाही। आमची रणनीती आता ठरते या संदर्भामध्ये, काय करायचं त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करू, पुढचं आंदोलनाची रूपरेषा पण करू आणि आम्ही 8 तारखेला तसेही त्या आंदोलनाचा पहिला आमच्या प्रदेश अध्यक्षांनी अशा सूचना दिलेल्या आहेत।